दिल्लीच्या रस्त्यांवर वाहतुकीचे नियम मोडणं आता चांगलंच महागात पडू शकतं. वाहतुकीचे नियम तोडल्यास 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होऊ शकतं. दारू सेवन करून वाहन चालवणंही चालकांच्या अंगाशी येऊ शकतं. मद्यसेवन करून गाडी चालवणाऱ्याला 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते. हे सगळे नियम दिल्लीत आजपासून लागू होत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या रस्ते सुरक्षा समितीनं ट्रॅफिक नियमांबाबत हे कडक निर्देश दिलेत. या निर्देशांचं काटेकोरपणे पालन करण्याचं दिल्ली वाहतूक पोलिसांनी ठरवलं आहे. एकूणच हे नियम काय आहेत ते बघूयात. ट्रॅफिक नियम तोडल्यास लायसन्स रद्द होणार आहे. 3 महिन्यांसाठी हे लायसन्स रद्द होऊ शकतं. पहिल्यांदा रेड सिग्नल तोडल्यास 100 रुपये दंड. पुन्हा रेड सिग्नल तोडल्यास 300 रुपये दंड. मालवाहतूक गाडीत प्रवासी बसवल्यास 100 रुपये दंड. मालवाहतूक गाडीत पुन्हा प्रवासी बसवल्यास 300 रुपयांचा दंड होऊ शकतो. विना सीटबेल्ट ड्रायव्हिंग केल्यास 100 रुपयांचा दंड आहे. हे दिल्लीत वाहतुकीचे कडक नियम आपण बघतोय. पुन्हा विना सीटबेल्ट पकडल्यास 300 रुपये दंड. त्याचबरोबर विना सीटबेल्ट ड्रायव्हिंगवर 2 तास समुपदेशन. ओव्हर स्पीड ड्रायव्हिंग ₹400 दंड. पुन्हा ओव्हर स्पीड ड्रायव्हिंग केलं तर 1000 रुपयांचा दंड थोठावण्यात येईल. दारू पिऊन वाहन चालवल्यास कोर्टाचं चलान. मॅजिस्ट्रेट कडून 2000 रुपयांचा दंड होऊ शकतो. पहिल्यांदा पकडल्या गेल्यास 1 वर्षाचा कारावास. पुन्हा पकडल्यास 2 वर्षाचा कारावास होऊ शकतो. हे दिल्लीतील वाहतुकीचे कडक नियम आपण बघतोय. दारू सेवन करत पुन्हा वाहन चालवणं 3000 रुपयांचा दंड होऊ शकतो. वाहन चालवताना फोनवर बोलणं 1000 रुपयांचा दंड. आणि पुन्हा फोनवर बोलताना आढळल्यास 2000 रुपयांचा दंड होऊ शकतो. हे दिल्लीत आता वाहतुकीचे नियम आजपासून लागू होत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.